हरिओम. सोळाशे 1639 शुभदेने कांचन वर्म्याकडे पाहत प्रश्न केला. मधुसूदनला दिसलेला त्याचा परलोक निवासी पिता हा स्वयं भगवानाचा दूत म्हणून आला होता की काही दुसरेच आहे? राजर्षी भरत कांचन वर्म्याकडे पाहतच बोलू लागला, हे माते शुभदे, तो सर्व श्रद्धावानांचा पिता असणारा त्रिविक्रमच होता व मधुसूदनने ते ओळखले देखील. हा स्वयं भगवान किती ठिकाणी किती रूपांनी एकाच वेळेस प्रगटे हे कुणालाच सांगता येणार नाही. तीन क्वालिफिकेशन दिल्यात, किती ठिकाणी किती रूपाने एकाच वेळेस प्रगटेल, कुठलंच लिमिटेशन नाही आहे. ह्या सुंदरकांडातील आपण अभ्यास करीत असलेल्या 336 ओवीकडे बघ. तिच्यामध्ये समुद्र रामाला शरण येऊन सांगत आहे, हे प्रभू, तुझे स्वामित्व हृदयात धारण करून मी तुझ्या माझ्यावरच सेतू बांधण्याच्या तुझ्या कार्यास माझ्या कुवतीनुसार सहाय्यभूत होईन. रामाने प्रार्थना केली तेव्हा उद्दामपणे वागलेला समुद्र जेव्हा त्याच रामाने समुद्राला लक्ष करून बाण धनुष्यावर चढवला तेव्हा झालेल्या परिणामांमुळे एकाच क्षणात सरळ आला. कारण त्याच क्षणाला तसेच घडलेही होते. समुद्राचे पाणी भराभर सुकून जाऊ लागले, गरम गरम वाफांच्या लाटा उसळू लागल्या आणि समुद्रातील प्रत्येक जलचर जळून जाऊ लागला आणि समुद्राचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले. एक्झिस्टन्स. रामाने प्रार्थना केली तेव्हा उद्दामपणे वागलेला समुद्र आता त्याच रामाने समुद्राला लक्ष करून बाण नुसार धनुष्यावर चढवला त्या परिणामामुळे एका क्षणात सरळ हे हा अग्रलेख झाला ना. हा अग्रलेख आपण बघून झाला की आपल्याला 29 ओवीला आपण यायचं. आपण 29 ओवी पुन्हा बघायची, त्याची खूप महत्त्वाची गोष्ट इथे येते. हे आपल्याला फक्त जस सुंदरकांडाच्याच 29 ओवीला यायचं आहे. रेफरन्स येतो छानपैकी याच्यामध्येच. अगं इथलं जे वाक्य आहे आत्ताच वाटलं तर आपण इथेच बघून टाकू. हे प्रभू, तुझे स्वामित्व हृदयात धारण करून मी माझ्यावरच सेतू बांधण्यास तुझ्या कार्यास माझ्या कुवतीनुसार सहाय्यभूत होईन. म्हणजे त्याचं स्वामित्व हृदयात धरल्याशिवाय काहीही शक्य नाही आहे. आणि ह्या स्वामित्व धरल्याने काय होतं ह्याची ओळी आधी 29 येऊन जाते. प्रभसी नगर की जे सबकाजा हृदय राखी कोसवलपुर राजा गरल सुधारूप करही मिताई गोपद सिंधूस अनरसितलाई. समुद्र सुधा प्रभसी नगर की जे सबकाजा हृदय राखी कोसलपुर राजा, त्याला हृदयात धरलं त्याचं प्रभ स्वामित्व स्वीकारलं की गोपर सिंधू अनलसितला येते. एवढा कितीही मोठा समुद्र असला तरी एका गायीच्या ह्याच्यामध्ये पावलामध्ये पण तो साम एवढा तो सूक्ष्म होऊ शकतो, क्षुद्र होऊ शकतो. म्हणजे जर ह्याचं स्वामित्व आम्ही स्वीकारलं तर आमची कपॅसिटी किती वर जाते ह्याचा अंदाज होतो. आणि ह्या ओळीमध्ये प्रदोषी नगर सबकाजा ह्याच्यामध्ये काय म्हटलं, तिला माहिती आहे की हनुमंताने हे स्वीकारलेलं आहे, त्याच्या हृदयामध्ये आहेच. म्हणजे ती सांगते हनुमंता तुला काही अशक्य नाही आहे, हे सगळे होणारच आहे. ह्याने ह्या आधी समुद्राच्या ह्याच्याकरता किती त्याला कोण बांधून ठेवू शकतो हे त्या 29 ओळीमध्ये आधीच देऊन ठेवलेलं आहे. श्रीराम हे पुढे मुख्यकडे आपल्याला काय करतो, दुसरी गोष्ट की ज्याची प्रार्थना करायची त्याला तो प्रार्थना करायला लावतोय. यस, की स्वतःला किती माणूस मोठा समजायला लागतो की किती अहंकार कुठल्या लेवलला जाऊ शकतो. सेम रावणाचं आपण बघतो, अहंकार त्याच्या पराकोटीला गेलेला आहे. ज्याची उपासना करतोय त्याचीच बायको पळवायच्या गोष्टी करतोय, त्याचंच आत्मलिंग घेऊन जायच्या गोष्टी करतोय. सेम थिंग आहे की माणसाचा अहंकार एवढा वाढतो म्हणजेच तो असुर लेवलला जातो. अहंकार वाढला पराकोटीला गेला की माणसाचा असुर झाला. श्रीराम. आणि जेव्हा अस्तित्वच धोक्यात येते तेव्हा स्वयं भगवानच आठवतो. अशा क्षणाला अहंकार पूर्णपणे नाहीसा झालेला असतो. श्रीराम. अस्तित्व धोक्यात आल्यावर त्याचा जरा शेवटी त्याच्याशिवाय अहंकार मोडून पडत नाही. आलं लक्षात? म्हणजेच काय की ज्या क्षणी माणसाला कडेलूट दिसायला लागतो तेव्हा सगळा अहंकार गळून पडतो. हे माते शुभदे, रामाने बाण सोडलाही नव्हता आणि तरीही एवढे परिणाम झाले. परंतु रामाने फक्त धाक दाखवला, एकाही जलचराला मरू दिले नाही. कारण
सजा समुद्राला करायची होती, जलचरांना नाही. त्याच्याकडे प्रत्येकाकरता न्याय आहे. त्याच्याकडे एकाला न्याय देताना दुसऱ्याकरता अन्याय नाही आहे. समुद्राला शिक्षा आहे द्यायची आहे म्हणून त्याच्याबरोबर जे आहेत ते पण जळून जाईल असं होणार नाही आहे. मानवाचे असेच होत असते. धनामुळे, रूपामुळे, शिक्षणामुळे, मानसन्मानामुळे, अधिकारपदामुळे मनुष्य देवाधिदेवाला विसरू लागतो व स्वतःलाच खूप थोर म्हणजे ग्रेट मानू लागतो. हे सगळ्यात आपल्याकरता ना, सगळ्यांकरता हे अतिशय म्हणजे अंजन घालणारी गोष्ट आहे. धनामुळे आपण समजू शकतो, रूपामुळे तेही समजू शकतो आपण, शिक्षणामुळे आपण अनेकांना गर्वांध झालेले बघतोही, पण मानसन्मानामुळे आणि अधिकारपदामुळे, ह्या अधिकारपदामुळे ना आपल्याला अंडरलाईन करायला पाहिजे. मनुष्य देवाधिदेवाला विसरू लागतो, स्वतःलाच खूप थोर समजू लागतो. जोपर्यंत असा अहंकारी मानव देवाधिदेवाच्या विरोधात उभा ठाकत नाही त्याच्यासाठी समुद्राला धाक दाखविला तसा धाकच दाखविला जातो. परंतु जेव्हा मानवाचा अहंकार देवाधिदेवाच्या विरोधात उभा राहतो तेव्हा मात्र त्याचा असुर झालेला असतो आणि मग सर्वनाश ठरलेलाच. समुद्राला धाक दाखवला आणि असुरांना सजाच दिली. म्हणजे आपण म्हणतो ना की शहाण्याला शब्दाचा मार, तसं आहे ते. जो लिमिटमध्ये आहे त्याला धाक पुराय, पण ती एकदा का मर्यादा ओलांडली की मग तो सगळ्या गोष्टी करायला रेडी होतो. कारण अत्यंत क्षमाशील व प्रशांत चित्त असणारा. हा, प्रशांत चित्त हा शब्द पहिल्यांदा, प्रशांत चित्त शिरा. कारण अत्यंत क्षमाशील व प्रशांत चित्त असणारा राम किती टोकाला जाऊन युद्ध खेळू शकतो हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. समुद्राला वाटले की राम त्याच्या एका तीरावर उभा आहे, परंतु तसे नव्हते. रावणालाही तसेच वाटले होते की राम समुद्राच्या दुसऱ्या तीरावर आहे, परंतु तसे नव्हते. देहभावाने हा स्वयं भगवान राम समुद्राच्या एका तीरावर नक्कीच होता, परंतु कार्यरूपाने, प्रभाव रूपाने तो समुद्राच्या दुसऱ्या तीरावरही होता, समुद्रामध्येही होता, समुद्राच्या वरही होता, लंकेच्या वरही होता आणि लंकेच्या पलीकडेही होता. ही आपली परिस्थिती असते. ह्याच भ्रमामध्ये माणूस कायम राहतो आणि मग ज्याला हा भ्रम होतो असं वाटायला लागतं त्याची ही धारणाच जास्त दृढ होत जाते आणि अशाच गोष्टी त्याच्याकरता घडल्या जातात. हे लक्षात ठेव, मी माझी जर धारणा अशी झाली तर अशाच गोष्टी घडायला लागतात. ह्याला कोणी एक्सेप्शन नाही आहे. मनापासून सांगतो, रावणाची डिग्री ही एन्थ डिग्री असेल, आम्ही त्या एकपासनं त्या एन्थपर्यंत कुठेतरी असतो हे प्रत्येकाने जाणून घ्यायचं. ह्या स्पेक्ट्रममध्ये मी नक्की कुठे आहे आम्हाला पण. आणि म्हणूनच ग्रंथाच्या पहिल्या पॅरेग्राफ पहिलाच हे येतो की आम्ही जे काही करतो ते त्या प्रत्येक क्षण त्याच्या त्या क्षणाला ते कळत असतं हे जाणून वागणं म्हणजेच आध्यात्मिक जीवन. हेच ते, तो सर्व व्यापून आहे आणि ह्याचीच सगळ्यांना विस्मृती होते किंवा हे कळतं पण वळत नाही. हनुमंत भेटलेला विभीषण पुढे राजदरबारात जाऊन रावणाला हितवचन सांगतो. त्यावेळेस विभीषणाच्या रूपात श्रीरामच उभे होते आणि रावणाला एक संधी मिळावी, रावण शिवरूपाचा भक्त आहे, त्याच्या हातून अपराध घडू नये म्हणून रावण विभीषणास लाथ मारण्यास आला तेव्हा खऱ्या विभीषणाच्या भोवती संरक्षक कवच ठेवून श्रीरामच रावणाच्या दरबारातून कायमचा निघून गेला. लंका दहनाच्या वेळचा अग्नी श्रीरामच होता, त्या अग्नीला वेगाने पसरविणारा प्रत्येक वायू श्रीरामच होता, त्या अग्नीतून विभीषण, माल्यवान, त्रिजटा अशा श्रद्धावानांची घरे वाचविणारा पाऊसही श्रीरामच होता. परंतु ह्या सर्व घटना पाहूनही रावणाला सन्मार्ग दिसू शकला नाही. कारण एकच, त्याचा अहंकार रामाला कमी लेखत होता. इथे जे पहिलं वाक्य येतं, हनुमंत भेटलेला विभीषण पुढे रावण दरबारात जाऊन रावणाला हितवचन सांगतो, त्यावेळेस विभीषणाच्या रूपात श्रीरामच उभे होते. विभीषण काय सांगतो? हितवचन सांगतो ना रावणाला.
म्हणजेच काय, तो हितवचन सांगणारा तो विभीषण नाही आहे, तो तो रामच स्वतःहून तो हितवचन सांगतोय, जे आपण साई सच्चरित्रामध्ये बघतो बुद्धिस्फुरण दाता जो. आम्हाला असं वाटत राहतं की सगळं चांगलं आम्हाला सुचलं, तो रामरूपाने आम्हाला, तो साई रूपाने आम्हाला तो प्रत्येक गोष्ट सांगत असतो. आम्हाला वाटतं आम्हाला सुचलं, नाही राजानो, तो आम्हाला सुचवत असतो. सोसवत व प्रताप रघुराई नाथ नकशिव मोरी प्रभुताई 189 ओवी ही कधीच विसरायची नाही. ही ते हे सार आहे त्याचं, की जे जे म्हणून चांगलं आम्हाला सुचतं ना, तो सुचवणारा तो आहे. हा प्रभाव त्याचा आहे, हा प्रतापही त्याचा आहे, हे कधीच विसरायचं नाही श्रीराम. आणि म्हणून साई सच्चरित्रामध्ये साईनाथांचं वर्णन येतं, म्हणजे सगळ्या देवतांना वंदन होतं आणि साईनाथांचं वंदनाची सुरुवात होते, तेव्हा साईनाथांचं पहिलं वर्णन बुद्धिस्फुरण दाता आहे म्हणूनच आहे. आणि शेवटी जेव्हा साई सच्चरित्र संपतं तेव्हा प्रबुद्ध दाता म्हणून त्यांचं वर्णन होतं. स्टार्टला आणि एंडला तेच वर्णन आहे, हे लक्षात ठेवायचं. शुभदयने कांचन वर्म्याकडे पाहत प्रश्न केला, हे राजर्षी भरत परंतु स्वयं भगवान अंतर्यामी आहे, त्याचा अंश प्रत्येकामध्ये असतोच, मग तसा अंश रावणात नव्हता काय? राजर्षी भरताने मंदस्मित करीत उत्तर दिले, माते शुभदे का नाही, रावणामध्येही परमात्म्याचा अंश होताच, परंतु जेवढ्या प्रमाणात अहंकार तेवढ्या प्रमाणात त्या अंशाचा मनावरील परिणाम कमी, आणि मग असा मनुष्य भगवंताच्या अंशाकडून येणाऱ्या सहाय्याला पूर्णपणे मुक्त. हे कांचन वर्मा खरे आहे ना माझे बोलणे? सभेतील उपस्थितांनी एका सुरात प्रश्न केला, श्रेष्ठ श्रद्धावान शुभदा कांचनवर्म्याकडे पाहतच प्रश्न विचारत आहे, राजर्षी भरत सुद्धा कांचनवर्म्याकडे पाहतच उत्तर देतो, आणि आता तर राजर्षी भरत कांचनवर्म्याकडून स्वतःच्या बोलण्यावरील मान्यता विचारित आहे, हे काय आहे? राजर्षी भरताने कांचनवर्म्याच्या जवळ येऊन त्याचा हात धरला आणि त्याबरोबर कांचनवर्म्याच्या देहातून अजून एक कांचनवर्मा अख्खाच्या अख्खा बाहेर आला. मग कांचनवर्म्याने शुभदेचा हात धरला आणि त्याबरोबर शुभदेच्या देहातून आणखी एक अख्खीच्या अख्खी शुभदा बाहेर आली. नंतर राजर्षी भरताने राजा दिलीपचा हात धरला आणि त्याबरोबर दिलीपच्या देहातून आणखी एक अख्खाच्या अख्खा दिलीप बाहेर आला. हे पाहून सर्व उपस्थित आश्चर्यचकित होत असतानाच राजर्षी भरत देवर्षी नारदांकडे वळला आणि तो त्यांचा हात धरणार तेवढ्या देवर्षी नारदांच्या देहातून असंख्य नारद आपोआप उत्पन्न झाले आणि त्या प्रत्येक नारदाच्या हातावर तीच ती मंगलमूर्ती गणपतीची मूर्ती होती आणि प्रत्येक नारदासमोर एक राजर्षी भरत होता, एक शुभदा होती, एक दिलीप होता, एक कांचन वर्मा होता आणि प्रत्येक उपस्थिताला त्याचे स्वतःचे एक एक रूप त्या प्रत्येक भरताबरोबर दिसत भरतासमोर दिसत होते आणि परत सर्व उपस्थित जागच्या जागी बसलेलेही होतेच. प्रत्येकाच्या उत्कंठेची पराकाष्ठा झालेली होती आणि सर्व नारद एकाच वेळेस बोलू लागले आणि प्रत्येक नारदासमोरील उपस्थित ऐकू लागले, हे श्रद्धावान हो, हा स्वयं भगवान आपल्या भक्ताचे रूप घेण्यास आतुर असतो व वारंवार घेतही राहतो का? जे भक्ताला जमू शकत नाही, जे भक्ताच्या क्षमतेत बसू शकत नाही, जे भक्ताच्या प्रारब्धामुळे घडू शकत नाही, जे भक्ताच्या अल्पपणामुळे साध्य होऊ शकत नाही, अल्पपणामुळे साध्य होऊ शकत नाही, ते सर्व करण्यासाठी आणि हे सर्व घडते ते त्या भक्ताच्या नकळत. सुंदर परिणाम मात्र भक्तच प्रत्यक्षात उपभोगत असतो श्रीराम, त्याला दोष कधी द्यायचा नाही, तोच त्याच्याकडे चूक नाही आहे, तो कधीच चुकत नाही आणि त्याच्याकडे अन्याय नाही श्रीराम. जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या ताकदीच्या बाहेरील कार्य आपण संपादन करतो तेव्हा जाणावे की कुठेतरी कुठल्या तरी क्षणाला ह्या कार्यामधील कुठला तरी भाग स्वयं भगवानाने माझे रूप घेऊन घडवून आणलेला आहे. नीट लक्षात ठेव, त्याच्या रूपातच सर्व रूपे सामावलेली असतात, तुमची आणि तुमच्या प्रियजनांचीही. हे सर्व करणे हा स्वयं भगवानाचा छंद आहे, त्याची आवड आहे, त्याची क्रीडा आहे आणि म्हणून त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवण्यास जराही चुकू नका. इथे थांबायचं, इथे काय प्रश्न पडतो आपल्याला, हे वाक्य पडल्यानंतर
हे सर्व करणे हा स्वयं भगवानाचा छंद आहे, त्याची आवड आहे, त्याची क्रीडा आहे, आणि म्हणून त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवणं जराही चुकू नका. इथे काय प्रश्न पडला कोणाला? कोणाला प्रश्न पडला का? ज्याला प्रश्न पडला त्याने हात वर करायचा. हे वाक्य वाचताना कोणाला काही प्रश्न पडला का? इथे पहिला प्रश्न पडला पाहिजे आम्हाला, आमचा छंद काय, आमचा छंद काय असला पाहिजे. हे लक्षात ठेवा, हे सर्व करणे हा स्वयं भगवानाचा छंद आहे, त्याची आवड आहे, त्याची क्रीडा आहे, आणि म्हणून त्याच्यावरती संपूर्ण विश्वास ठेवणं जराही चुकू नका. तर मग माझा छंद काय असला पाहिजे, माझी आवड काय असली पाहिजे, क्रीडा हा माझा प्रांत नव्हे, आणि म्हणून त्याच्यावरती संपूर्ण विश्वास जराही चुकू नका. आम्हाला आमचे छंद आणि आवड नीट कोंडाऊन करायला हे वाक्य खूप मदत करतं. असतील बाकीचेही छंद, पण त्याचं ओरिएंटेशन काय असायला पाहिजे, फोकस काय असायला पाहिजे त्या छंदाचाही, तो एकच. बाकीचे छंद तुम्हाला त्याच्यापर्यंत पोचवू शकत नाहीत, मग त्याच्याशी निगडीत असाच छंद आम्हाला असावा लागतो. आम्हाला नीट ठरवावं लागतं आमचा छंद काय असायला पाहिजे. त्याची भक्ती आणि सेवा हा मूळ छंद आहे. आमची सेवा भक्ती किंवा आमची भक्तीसेवा हाच आमचा छंद, आणि हीच आमची आवड, मूळ आवड असली पाहिजे, मूळ छंद असला पाहिजे, आणि मग बाकीचं काय ते करू. जन्म माझा का कशाशी प्रश्न पडतो दर जीवासी, ह्या प्रश्नाचे उत्तर एकची पिपा जन्मतो बापूसाठी. ह्याला जर आम्हाला प्रश्न पडला नाही तर आपण फसलो, लक्षात ठेवा सगळेजण. इथे आम्हाला प्रश्न पडायला पाहिजे, आमची आवड काय आणि आमचा छंद काय. श्रीराम बाबू म्हणतात ज्याला युद्ध करा, ज्याला ताकद तशी रडायचं आहे, त्याला युद्ध करा शिकवा. माझा छंद आहे लक्षात ठेवायचं. आणि मग तुम्हाला खरंच सांगतो, आज जे DMVजने केलं ना, आपल्या आज DMVजने जी सेवा केली, अख्खी ती गाडी आहे NDRF वगैरे, दे आर रिअली वेल इक्विप्ड. त्यांना गव्हर्नमेंटने वेल इक्विप केलेलं आहे. आपल्याकडचे रिसोर्सेस कमी असताना पण आपला ट्रेंड DMV काय करू शकतो, याचं आज उत्तम उदाहरण आपण बघितलं. त्यांची आवड काय आहे, त्यांचा छंद काय आहे, आमच्या बापूच्या सेवेत जायचं. आज त्यांना काय नोकरी नव्हती का, त्यांना त्यांची कॉलेजेस नव्हती का, पण 100-125 DMVचा वर्ग आज उतरला कसा, एक तासामध्ये. त्यांना रिक्वेस्ट केली गेली की ह्या 1,500-2,000 लोकांचं जेवण तुम्ही अरेंज करू शकता का, आपल्या लोकांनी केलं एक तासामध्ये, 1-1.25 तासामध्ये, आणि डिस्ट्रीब्यूट पण केलं. हे लक्षात घ्या, त्यांची आवड आहे, त्यांचा छंद आहे, आणि तो काम म्हणजे आपण ज्याला म्हणतो की झोकून देऊन जी गोष्ट आपण केली जाते ना, तोच आपला छंद असतो. जिथे आपण बाकीच्या गोष्टी विसरतो ती आमची खरी आवड असते. आज आमच्या DMVजने तेच करून दाखवलं, त्यांनी प्रूव्ह केलं त्यांची खरी आवड काय आहे. श्रीराम एका क्षणात सर्व पूर्ववत झाले. एकच नारद, एकच भरत आणि एकच प्रत्येक जण दिसत होता. मात्र देवर्षी नारदांच्या हातातील तो मंगलमूर्ती सगुण रूप धरून आकाशात स्थिर होऊन म्हणाला, श्रद्धावानो तुमची विघ्ने दूर करणारा, ह्या ख्यातीमुळे मी तुम्हाला प्रिय आहे. परंतु स्वयं भगवानावर अविश्वास दाखवून त्याच्याविषयी कुतर्क करणे हे सर्वात मोठे विघ्न आहे, आणि म्हणूनच प्रत्येक कार्यारंभी माझे स्तवन करावे. मी ह्या कुतर्कांचा नाश करण्यासाठी सदैव उत्सुक असतो, परंतु फक्त एकदाच, जो स्वयं भगवानाचा नाही तो माझाही नाही. इथे वाक्य पुन्हा एकदा वाचायचं. मात्र देवर्षी नारदांच्या हातातील तो मंगलमूर्ती गणपती सगुण रूप धरून आकाशात स्थिर होऊन म्हणाला, श्रद्धावानानं तुमची विघ्ने दूर करणारा, ह्या ख्यातीमुळे मी तुम्हाला प्रिय आहे. आकाशात हा शब्द नसता तर काय झालं असतं, तरी वाक्य पूर्ण आहे ना. मात्र देवर्षी नारदांच्या हातातील तो मंगलमूर्ती गणपती सगुण रूप धरून स्थिर होऊन म्हणाला, श्रद्धावानो आकाशात, हे आकाश स्वरूप सर्वव्यापक आहे. आधीच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो आकाश रूपाने तो सगळ्या ठिकाणी आहेच. तो गणपती पण त्या आकाशातच स्थिर होतोय. जिथे त्याचं सर्वव्यापक स्वरूप आहे त्या स्थितीमध्येच तो स्थिर होऊन आम्हाला सांगतोय की मी विघ्ननाशक कसा आहे ते. श्रीराम श्रीराम श्रीराम.